आदित्यजी आज निवडणूक आयोगाच्या समोर सुनावणी सुरू आहे शिवसेना कोणाची या संदर्भात यामध्ये चांगल्या रीतीने मुद्दे जे आहेत मला वाटतं त्याच्यावर प्रश्न उद्भवतच नाही. सगळ्यांना माहिती आहे शिवसेना कोणाची, आदरणीय हिंदुराज सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या सैनिकांची, उद्धव साहेबांची आणि आम्हा सर्व शिवसैनिकांची जे गेलेत ते गद्दार आहेत, ह्याच्यावर प्रश्न उद्भवतच नाही. पण आज मी थोडक्यात बोलेन, उद्या परत नीट डिटेलमध्ये बोलणारच आहे. आपल्याला परवा जाणवलं असेल रात्री 10:30 मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासकांनी आणि प्रशासनाने एक प्रेस नोट काढली आणि त्याच्यात लिहिलं गेलं होतं की जे रस्त्याचे टेंडर ज्याच्याबद्दल मी आपल्याबरोबर 2-3 संवाद साधलेला आहे, ते जी वरचट बोली आहे म्हणजे जे सगळे कॉन्ट्रॅक्टर्सनी सरासरी 8% हाईकवर गेलेले, म्हणजे मी जे सांगत होतो की 48% हाईक मिळालेला आहे, GST जर पकडलं त्याच्यात तर 66% हाईक पकडलेलं आहे, तर BMCनी जाहीर केलं की आम्ही ॲट पार युनिलॅटरली हे कॉन्ट्रॅक्ट देत आहोत. ह्याचा अर्थ काय होतो, जो BMCनी एस्टिमेट काढलेला त्याच दराला युनिलॅटरली, म्हणजे निगोसिएशनला हे कोणी कॉन्ट्रॅक्टर आले नाहीत, 5 कॉन्ट्रॅक्टर आहेत, 5 कॉन्ट्रॅक्टरला 2 बोलवलं गेलं तरी निगोसिएशनला आले नाहीत आणि मग युनिलॅटरली हे कॉन्ट्रॅक्ट दिले गेलेले, ह्याच्यात आमचा पहिला विजय झालेला आहे. म्हणजे मी जे बोलत होतो तो ते खरं होतं आणि साधारणपणे मुंबईकरांचे आपण 450 कोटी हे वाचवू शकलेलो आहे. पण ह्याच्यातून दुसरा प्रश्न हाच उद्भवतो की जर हे ॲट पर आत्ता देऊ शकले आणि निगोसिएशनला कॉन्ट्रॅक्टर आलेच नाहीत, ही परिस्थिती आत्ता असेल तर मग पुढे हे काय कॉन्ट्रॅक्टर महापालिकेचं ऐकणार आहेत? बरं, हे जे कॉन्ट्रॅक्ट्स दिलेले आहेत त्याच्यात व्हेरिएशनचा क्लॉज किंवा एस्केलेशनची शक्यता आहे का? ह्याच्यावर कुठेही महापालिकेने उत्तर दिलेलं नाही. हे कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत, त्यांची नावं काय, त्यांना कुठची पॅकेट मिळालेली आहेत, कुठे यांना कामं मिळालेली आहेत, किती कामं मिळालेली आहेत, किती काय दराला कामं मिळालेत, हे कुठेही लोकांमध्ये आलं नाही. जे साधारणपणे नगरसेवक असताना लोकांसमोर यायचं ते आत्ता कुठेही आलेलं नाही आहे. तिसरी गोष्ट म्हणजे जर BMCनीच रेट ठरवलेला होता, SOR जो वाढवला त्याच्यानंतर एस्टिमेट प्राईस ठरवलं, त्याच दराला जर हे कॉन्ट्रॅक्ट युनिलॅटरली दिले असतील, ह्याचा अर्थ हाच होतो की BMCनी रेट स्वतःच ठरवलेले आहेत आणि कॉन्ट्रॅक्ट स्वतः दिलेले आहेत. जी बोली लागलेली, ज्याला टेंडरिंग प्रोसेस बोलतो, बिडिंग बोलतो, त्याचं कुठेही काही त्याला भाव न देता स्वतःहूनच कॉन्ट्रॅक्टर निवडले आणि स्वतःहूनच ते दर निवडले, तसंच त्यांनी काम वाटलेलं आहे. ह्याचा अर्थ हाच होतो जे मी सतत बोलतो की कार्टलायझेशन आणि आवडीचे कॉन्ट्रॅक्टर असतील, निवडीचे कॉन्ट्रॅक्टर असतील, असे दिले तर नाहीत, हा मोठा प्रश्न आहे. आणि ह्याच्याबद्दल पुढची मग पावलं काय असतील ही उद्या परवाकडे आम्ही तुमच्यासमोर आणू. पण नक्कीच जसं मी सांगितलं की पहिलं पाऊल हे होतं की आम्ही 450 कोटी या मुंबईच्या वाचवलेले आहेत. काल नरेंद्र मोदी आले होते, त्यांनी एक मुद्दा स्पष्ट केला की गेल्या 2.5 वर्षांमध्ये जी विकासाचा गती जी आहे ती मंदावली होती, ती आता परत रुळावर आलेली आहे. त्याचा आता महाविकास आघाडीच्या काळामध्ये मी त्याच्यावर काही बोलणार नाही, कुठच्याही व्यक्तीवर बोलणार नाही. पण एक नक्की आपण जर बघितलं असेल की जो मी परत परत मुद्दा घेतलेला आहे त्याचं अजून महापालिकेकडून उत्तर येणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत ते कुठेही याच्यावर एक शब्द बोलले नाहीत, कदाचित ते माझ्यासोबत सहमत असतील. तर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया होती. आदित्य ठाकरे यांनी प्रामुख्यानं मुद्दा सध्या उपस्थित केलाय ते मुंबईमध्ये रस्त्यांचं जे काँक्रिटीकरण केलं जाणार आहे त्या काँक्रिटीकरणाच्या बाबतीत जी कॉन्ट्रॅक्ट दिली गेली त्यावरून आदित्य ठाकरे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत. आणि आपण जे प्रश्न उपस्थित केलेत त्याला ज्या पद्धतीनं महानगरपालिकेमध्ये कार्यवाही सुरू आहे त्याला एक प्रकारे दुजोरा मिळतोय असं आदित्य ठाकरे यांचं म्हणणं आहे. दरम्यान आदित्य ठाकरे यांच्याकडनं हे म्हणणं समोर येत असतानाच दुसरीकडे केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये शिवसेना हा पक्ष नेमका कुणाचा, धनुष्यबाण ही निशाणी नेमकी कुणाची, यावरून घमासान सुरू आहे. आदित्य ठाकरे यांच्या मते मात्र शिवसेना ही कुणाची यासंदर्भातला प्रश्नच उपस्थित होऊ शकत नाही. मात्र जी कायदेशीर लढाई आहे ती लढतोय आमच्या बाजूनं, कोर्टामध्ये आमचे वकील बाजू मांडतात अशी प्रतिक्रिया देण्यात आली आहे. महेश जेठमलानी हे शिंदे गटाच्या वतीनं सध्या केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये आपला युक्तिवाद सादर करतायत. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.